नमस्कार, मी पोलीस शिपाई रोहन कासार 050492। मी बुधवारपासून मला ताप येतो आहे, मी तापाने फणफणतो आहे, अधूनमधून मला खोकला येतो आहे। माझ्यामध्ये कोरोनाचे सिम्पटम्स दिसत आहेत। शुक्रवारी मी ॲडमिट होतो आमच्या पोलीस हॉस्पिटलला। तिकडच्या डॉक्टरांनी मला तिथे केमला पाठवलं। तिथे केमवरून मला आज कसूरबाला मला रेफर केलं आहे। तिथे चार ॲम्ब्युलन्स उभे आहे। तिथे एक मिनटं किती आहे बघा, या चार ॲम्ब्युलन्स उभे आहे। आणि ही लोक सांगतात की ते फक्त सिरियस पेशंटला फक्त आम्ही वापरतो। सिरियस कोण झाला तर कुणाला सोडणार? चार ॲम्ब्युलन्समधली मला एक ॲम्ब्युलन्स सोडायला येऊ शकत नाही का? हां, आणि तिथून केमवरनं कसूरबाला जायला किती वेळ लागतो? हां, मी पोलीस आहे, 24 तास मी नोकरी करतो रोडवरती। मी वडाळा ट्रॅफिकला आहे, मी बरकत अलीला तिथे हॉटस्पॉट घोषित केला आहे गव्हर्नमेंटनी। वरळी धारावी नंतर वडाळा हॉटस्पॉट घोषित केला आहे। हां, तरी मी तिथं नोकरी करतो। आमचा पब्लिकशी किती संपर्क येतो? आणि ही लोक हे कसूरबावाले आम्हाला तिथे ॲम्ब्युलन्स मला उपलब्ध करून देऊ शकत नाही। फक्त हां, फक्त इथून फक्त केमवरनं कसूरबाला किती वेळ लागतो जायला? चार ॲम्ब्युलन्स उभे। शासनाने याची दखल घ्यावी। हे इथे ऑन द वे हे कोण आहेत ना ऑन ड्युटी हे डॉक्टर